नमस्कार, मी सतीश मुळे, के टी व्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनापासून स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया शांततेत पडली पार। दोन्ही उमेदवारांनी केला विजयाचा दावा। रत्नागिरी तालुक्यातील भाटीमेऱ्या जाकीमेऱ्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे वाजले 3-13। पावसाळ्यात पुन्हा ग्रामस्थांना राहावे लागणार भीतीच्या छायेत। आणि शासनाच्या मत्स्य विभागाने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर 1 जून ते 31 जुलैपर्यंत समुद्रातील मासेमारी बंद ठेवण्याचा आदेश केला जारी। बातम्या विस्ताराने पाहण्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आ जा, तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल, दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आ जा, तुझे मां पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आ जा, तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास। बातम्या पाहूया विस्तारानं। कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक मतदान प्रक्रिया रत्नागिरीसह जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर शांततेत पार पडली। रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड या 3 जिल्ह्याकरिता 16 मतदान केंद्रे त्या त्या भागातील प्रांत ऑफिस येथे निर्माण केली गेली होती व त्या ठिकाणी सर्व मतदारांनी मतदान केले। या निवडणुकीकरिता तिन्ही जिल्हे मिळून 940 मतदारांची यादी तयार करण्यात आली होती आणि त्यातील सर्व मतदारांनी आपला निवडणुकीचा अधिकार बजावला आहे। या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीचे उमेदवार म्हणून अनिकेत सुनील तटकरे तर भाजप सेना युतीचे उमेदवार ॲडव्होकेट राजीव साबळे हे निवडणुकीला सामोरे जात असल्यामुळे दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। May 21 शांततेत पार पडलेल्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची मतमोजणी 24 मे रोजी रत्नागिरी येथे होणार असून 2 तासांमध्येच निकाल लागून कोण विजय होणार हे दिसून येईल। राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना मनसे व नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहे, परंतु शिवसेना उमेदवार ॲडव्होकेट राजीव साबळे यांना मात्र भाजपने आपला पाठिंबा दिला आहे की नाही हे शेवटपर्यंत न समजल्याने निकाल काय लागणार, कोण विजयी होणार व कोणाला पराभवाला सामोरे जावे लागणार याकडे कोकणवासियांचे लक्ष लागून राहिले आहे। जिल्हाधिकारी तथा कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप प्रभाकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, प्रांत व तहसीलदार यांच्या प्रमुख उपस्थितीत तिन्ही मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली। Thank you.
मतदान प्रक्रिया पूर्ण होताच आघाडी व युतीच्या नेत्यांनी आपापल्या उमेदवाराच्या विजयाचा दावा पत्रकारांजवळ बोलताना व्यक्त केला आहे. शेतीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था कोकणची निवडणूक संपली, आता मतदान पार पडलेलं आहे, कसं बघता आपण? अतिशय चांगल्या प्रकारचं मतदान झालेलं आहे. इथं जे 71 मतदान होतं ते 100% मतदान आता पूर्ण झालेलं आहे आणि आम्हाला विश्वास आहे काँग्रेस, राष्ट्रवादी, शेका पक्ष, मनसे अपक्ष आणि शिवसेनेतील काही लोक अशा सगळ्यांची मिळून अनिकेत तटकरे हे प्रचंड मताने विजय होतील असा आम्हाला विश्वास आहे. राज्यात भाजप सेने सत्ता असताना आपण कुठल्या आधी हा विश्वास व्यक्त करताय? एक लक्षात घ्या, राज्यात सेना भाजपची जरी सत्ता असली तरी रायगड हे मोठं सत्ता केंद्र आहे. आज रायगडमध्ये असणाऱ्या मतदानामध्ये 55% मतदार हे एकट्या रायगडमध्ये आहे आणि आज तटकरे साहेबांचं रत्नागिरीसाठी केलेलं विकास कार्य, सिंधुदुर्गासाठी केलेलं विकास कार्य, त्याचप्रमाणे रायगडसाठी केलेले विकास कार्य आणि त्याचबरोबर आदरणीय नारायण राणे साहेबांचं देखील सहकार्य आदरणीय तटकरे साहेबांना आहे. तेव्हा आम्हाला 100% विश्वास आहे की आमचा उमेदवार हा 100% 24 तारखेच्या मतमोजणीच्या निकालात निवडून येणार. 2019 काही परिणाम दिसून होईल का या निवडणुकीचा? 2019 नक्कीच परिणाम दिसून येणार. कारण का तुम्हाला सांगून ठेवतो की शहरातला विकास, जिल्ह्यातला विकास, तालुक्यातला विकास आणि वाडीतला विकास हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच करू शकते. याचं कारण जर आपण जर बघितलं तर 1999 पासून 2014 पर्यंत ही जी काही 15 वर्षाची विकासाची गंगा ह्या रत्नागिरी शहरामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आलेली आहे, राज्यामध्ये आलेली आहे आणि त्याचा आपण रत्नागिरीपुरतं जरी बोलायचं म्हटलं तरी रत्नागिरीमध्ये जी विकासाची कामं झाली 14 नंतर भाजपा शिवसेनेचं सरकार येऊन देखील आज आपल्याला माहिती आहे की ह्या शहरामध्ये किंवा ह्या तालुक्यामध्ये किंवा ह्या जिल्ह्यामध्ये कोणतंही असं विकासाचं काम झालेलं नाही. त्याच्यामुळे होणाऱ्या 19 निवडणुकीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शेका पक्ष आणि मित्रपक्ष असे मिळून सरकार राज्यामध्ये सत्ते देणार आहे. निवडणुकीमध्ये भाजपची नेमकी भूमिका काय होती, कुणाला पाठिंबा होता? एक लक्षात घ्या, आम्ही तुम्हाला एवढंच सांगून ठेवतो की मॅजिक फिगर हा 475 आहे. आम्ही 600 पुढे जाणार आहोत. त्यामुळे भाजप काय करत होतं की शिवसेना काय करत होती हा प्रश्न तुम्ही त्यांच्या नेत्यांना विचारा, पण आम्ही तुम्हाला एवढं सांगू शकतो की ह्या निवडणुकीमध्ये आम्ही 600 मतं घेऊन आमचे अनिकेत सुनील तटकरे हे प्रचंड मताने विजयी होणार आहेत. 2019 होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक म्हणजे एक प्रकारे प्रत्येक पक्षाची रंगीत तालीम असल्याने सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या मतदाराला थंड हवेच्या ठिकाणी पाठवले होते जेणेकरून कोणत्याही प्रकारचा दगाफटका होऊ नये. दरम्यान निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दोन्ही नेत्यांनी आपापल्या उमेदवारांच्या विजयाचा दावा केला होता. आम्ही जे सगळे आहोत, आपले जे मतदार आहेत, आपल्या आघाडीचे जे मतदार आहेत, ते 100% काम आहे. तर याच्यात कोणाचा कुणी असं सांगत असेल की काही प्रलोभन दाखवून आमच्या विचाराचा माणूस आपल्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न केला जाईल ते कदापि त्यानिमित्ताने शक्य होऊ शकत नाही. परंतु समोर त्यांची युस्त मतं कशामध्ये आपल्याला मिळू शकतील याचा त्यानिमित्ताने प्रयत्न सगळेजण आपल्या पुढच्या कालावधीमध्ये निश्चितपणे करतील एवढा विश्वास आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो. या निवडणुकीची एकंदरीत रचना आहे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांचा हा मतदारसंघ आहे. साधारण 924 मतदार आहेत. थोडाफार आकडा इकडे तिकडे आता कॉप वगैरे आता नवीन परवानगी मिळाल्यामुळे थोडाफार इकडे तिकडे होऊ शकेल. ज्यामध्ये 744 मतदार हे रायगड जिल्ह्याचे आहेत, 257 मतदार हे रत्नागिरी जिल्ह्याचे आहेत आणि 206 मतदार हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे. बॅलेट पेपर हे होणार आहे, गुप्त मतदान आहे. पण एक चित्र स्पष्ट आहे की ही निवडणूक शिवसेना जिंकणार आहे आणि म्हणून शिवसेनेचा उमेदवार हा पहिला प्रश्न आहे. आता उमेदवार, नेते आणि मतदारांना प्रतीक्षा आहे ती 24 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीची आणि त्यानंतर लागणाऱ्या निकालाची. रत्नागिरी तालुक्यातील भाटीमेऱ्या, जाकीमेऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्यावर दरवर्षी 1,00,000 रुपये खर्च केले जातात. परंतु असे असले तरी बंधाऱ्याची अवस्था पाहून यावर पैसे खर्च पडले की नाही असेच म्हणावे लागेल.
दरवर्षी पावसाळ्यामध्ये या बंधाऱ्याचा काही भाग समुद्रातील उधाणाच्या पाण्यामुळे वाहून जातो आणि यंदाही तो वाहून जाईल असे तेथील ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या अंतर्गत असलेल्या पत्तन विभागातर्फे दरवर्षी जाकीमेऱ्या भाटीमेऱ्या दूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम केले जाते, परंतु अधिकारी व ठेकेदारांच्या मिलीभगतमुळे हे काम निकृष्ट दर्जाचे केले जाते आणि त्याचा फटका मात्र तेथील ग्रामस्थांना बसतो. यंदाही पत्तन विभागामार्फत सुमारे 48 लाख रुपये खर्च करून या बंधाऱ्याची दुरुस्ती केली जाणार आहे, परंतु अद्याप तरी हे काम सुरू न करण्यात आल्यामुळे यंदाही 2 गावातील ग्रामस्थांना आपला जीव मुठीत धरून पहारा करीत राहावे लागणार आहे. ज्या ठेकेदाराला हे काम दिले जाते तो हे काम आपल्या अधिकारात सब ठेकेदाराला देतो आणि बंधारा दुरुस्तीचे काम निकृष्टपणे केले जात असतानाही पतन विभागाचे शाखा अभियंता उप अभियंता मात्र ठेकेदारांना पाठीशी घालून काम उरकत असतात आणि दरवर्षी पावसाळ्यामध्ये बंधाऱ्याचा काही भाग वाहून जातो. भाटीमिऱ्या जाकीमिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या दुरुस्तीचं काम मे महिना संपत आला तरीही सुरू करण्यात न आल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तरी पालकमंत्री, खासदार, आमदार व बंदर अधिकाऱ्यांनी या विषयात तातडीने लक्ष घालून भाटीमिऱ्या जाकीमिऱ्या बंधाऱ्याचे दुरुस्तीचं काम पूर्ण होण्याकडे लक्ष घालावे असे बोलले जात आहे. शासनाच्या मत्स्य विभागाने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर 1 जून ते 31 जुलैपर्यंत समुद्रातील मासेमारी बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे. दरवर्षी 10 जूनपासून मासेमारी बंद केली जाते, परंतु यंदा खराब हवामान, वेगवान वारे आणि पाण्याला असलेल्या करंटमुळे मुदतपूर्व मासेमारी बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा, दाभोळे, हरणे, जयगड, बुरोंडी, जैतापूर, साखरीनाटे आदी बंदरांमध्ये सुमारे 4000 नौका मासेमारी करीत असतात. दरवर्षी पारंपरिक मच्छीमारी आणि पर्ससिन नेटद्वारे मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद होत असतात आणि त्याचा परिणाम मासेमारीवर होऊन अनेक दिवस मासेमारी बंद पडते. यंदाच्या मोसमामध्ये सतत ढगाळ वातावरण, वेगवान वारे, अवकाळी पाऊस यामुळे मासेमारीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे काही ठराविक मासे वगळता अनेक महत्त्वाचे मासे दुर्मिळ झाल्याने मच्छीमार मेटाकुटीस आले आहेत. आधीच दुष्काळ आणि त्यातच 10 दिवस अगोदर समुद्रातील मासेमारी बंद करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केल्याने मच्छीमारांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. मुळात मासळी टंचाई असल्याने तसेच डिझेलचे वाढते भाव, खलाशांची घटती संख्या आदी अडचणींमुळे मच्छीमार बांधव हतबल झालेले आहेत. त्यामुळे काही मच्छीमारांनी शासनाच्या आदेशापूर्वीच मासेमारी बंद करून नौका किनाऱ्यावर घेतल्या तर जाळ्या सुकवण्यास सुरुवात केली आहे.
रत्नागिरीतील बीएसएनएलचे नेटवर्क सध्या वारंवार खंडित होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बीएसएनएलचे अधिकारी योगेश बोंगले यांनी के टी व्हीजवळ यासंदर्भात माहिती देताना सांगितले, गेले काही 1.5 महिन्यापासून नॅशनल हायवेचं काम सुरू झाल्यापासून बीएसएनएल रत्नागिरीची सेवा, पूर्ण जिल्ह्याची सेवा ही खंडित होत आहे. तर त्यासाठी उपाययोजना म्हणून आम्ही या रूटवर व्हेरियस पार्टीजचे अपॉइंटमेंट केलेली आहेत. त्या पार्टीज कायम रूटवर फिरत असतात. आपले 3 मेन रूट्स आहेत, पनवेल, दुसरे आहे कोल्हापूर आणि तिसरी आहे गोवा. ह्या तिन्ही स्टँडबाय रूट्स असल्यामुळे पण तिन्ही ठिकाणी हायवेचे काम सुरू झालेले आहे. तर चौथा पर्याय म्हणून आम्ही कोस्टल हायवेचा रूट तयार केलेला आहे. पुढच्या 15 दिवसात तो रूट कमिशन होईल. आणि हा जो प्रॉब्लेम येत आहे कॉल कटिंगचा किंवा जो सेवा खंडित आहे, 8 ते 10 तास सेवा खंडित होते, बऱ्याच बँकांना गव्हर्नमेंट सर्व्हिसना हा जो प्रॉब्लेम येतो, तर ही समस्या कायम पुढच्या 15 दिवसात बीएसएनएल रत्नागिरीनं दूर केली जाईल. सध्या कोकणामध्ये मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असून पनवेल गोवा कोल्हापूर महामार्गाच्या रुंदीकरणाचे कामामध्ये बीएसएनएलच्या अनेक केबल या मार्गात आल्याने त्या तुटल्या आहेत. त्याचा परिणाम बीएसएनएलच्या सेवेवर होत आहे. ही सेवा लवकरच पूर्वपदावर येईल असा विश्वास प्लॅनिंग इंजिनियर योगेश भोंगले यांनी व्यक्त केला आहे. तसेच मोबाईल सेवेमध्ये कॉल कटिंगचा येणारा व्यत्ययही लवकरच दूर केला जाईल असे सांगून ग्राहकांना जो त्रास होतोय तो लवकरच दूर करून बीएसएनएल पुन्हा ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरेल असे ते म्हणाले. सेवा कमी काळाकरता खंडित होण्यासाठी किंवा जे काही जिथे काम चालू आहे तिथे आम्ही पार्टीज नेमले आहेत. आमच्या रूटवर पेट्रोलिंग चालू आहे. तर ही सेवा कमीत कमी खंडित होण्यासाठी त्याच्या उपाययोजना केलेली आहेत. त्याचबरोबर मोबाईलमध्ये काही प्रमाणात कॉल कटिंगचे प्रॉब्लेम्स आहेत. आपण एक नवीन स्विच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नोकिया कंपनी स्विच आपण ह्या बी टी एस टॉवर लावत आहोत. तर ही समस्या ह्या कंपनीकडनं पुढच्या 8 दिवसात ह्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातील. त्याचबरोबर बीएसएनएलला कोकणामधनं खास करून रत्नागिरी सिंधुदुर्गमधनं कायम चांगला प्रसिद्ध मिळालेला आहे. बीएसएनएल कंपनी लोकांचा विश्वास आहे. तर तो विश्वास आम्ही कायम ठेवू आणि वर्ल्ड टेलिकॉम डे ह्या निमित्ताने मी लोकांना आमच्या ग्राहकांना आवाहन करतो की आपला जो त्रास होत आहे तो पुढच्या 15 दिवसात आम्ही तो रिझॉल्व्ह करू. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया शांततेत पडली पार. दोन्ही उमेदवारांनी केला विजयाचा दावा. रत्नागिरी तालुक्यातील भाटीमेऱ्या जाकीमेऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे वाजले 3-13. पावसाळ्यात पुन्हा ग्रामस्थांना राहावे लागणार भीतीच्या छायेत. आणि शासनाच्या मत्स्य विभागाने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर 1 जून ते 31 जुलै पर्यंत समुद्रातील मासेमारी बंद ठेवण्याचा आदेश केला जारी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.